हे सतत जे घटनेचे दाखले देत असत ना, की घटनेमध्ये असं लिहिलंय, घटनेमध्ये तसं लिहिलंय, घटनेमध्ये हे म्हटलंय, घटनेमध्ये ते म्हटलंय, ती जी घटना ज्यांनी लिहिली ना, त्या आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या पुस्तकात काय लिहून ठेवले हे मी जरा तुम्हाला वाचून दाखवणार आहे. आता पुस्तकाचं नाव आहे भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा. लेखक नामदार डॉक्टर बी आर आंबेडकर. 1955 साली लिहिलेलं पुस्तक आहे त्यांनी. हे त्यात त्यांनी काय लिहिलंय हे मी तुम्हाला जरा वाचून दाखवतो. 4-5 उतारे आहेत, ते जरा ऐका नीट. उत्तर प्रदेश आणि बिहार यासारखी राज्ये निर्माण करून राज्य पुनर्विचार मंडळाने केवळ तौलनिक विषमताच निर्माण केली एवढेच नव्हे, तर दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत असे दोन तटनेही निर्माण केले. उत्तर भारतात हिंदी भाषेचे प्राबल्य आहे, उलट दक्षिण भारतात हिंदीशी संबंध नसलेल्या भाषा बोलल्या जातात. हिंदी भाषिकांची लोकसंख्या किती मोठी आहे याची बहुतेक कुणालाही दखल नाही. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 48% लोकसंख्या हिंदी भाषिकांची आहे. या वस्तुस्थितीचे समीक्षण केले तर एक गोष्ट चटकन लक्षात येते की या मंडळाने एवढे श्रम करून उत्तर भारताचे संलग्नीकरण आणि दक्षिण भारताचे छुटक छुटक द्वीपकल्प राज्य निर्माण केली. उत्तर भारताचे हे वर्चस्व दक्षिण भारत सहन करेल काय, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच विचारलेला सवाल आहे, मी नाही. माझ्याकडे हे पुढे ऐका, माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते तेव्हाची एक गुपित कथा मी यावेळी निवेदन करू इच्छितो. अर्थात गुपित भंगाचा आरोप आता माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे. काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधीची ती चर्चा होती. घटनेचे 115 कलम या विषयासंबंधी राष्ट्रभाषेसंबंधी आहे. या कलमावर जेवढी गरमागरम आणि विस्तृत चर्चा झाली तेवढी चर्चा दुसऱ्या कुठल्याही कलमावरती झाली नाही. घटनेच्या कुठल्याही कलमाला एवढा जबर विरोध झाला नाही. विरोधाच्या ज्वाळात हे कलम बरेच ताऊन सुलाखून निघाले. प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य, 78-78 असे मतदान झाले. कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही. त्यावर काही कालावधी गेला, हाच प्रश्न पुन्हा काँग्रेस पक्षाच्या मतदानास टाकला आणि मतदान 77-78 असे झाले. केवळ एका मताने हिंदी ही राष्ट्रभाषा ठरली, जी आम्हाला राष्ट्रभाषा 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 म्हणून जी सांगितली जाते ती एका मताने ठरली. आणि या राष्ट्रभाषेच्या नावाखाली हे राष्ट्र म्हणून हे आमच्यावरती आक्रमण करणार. तामिळनाडू घ्या, आंध्र प्रदेश घ्या, कर्नाटका घ्या, केरळा घ्या, वरती गुजरात घ्या, कोणी यांच्या भाषेची दादागिरी सहन करत नाही. ते आपली स्वतःची घट्ट भाषा पकडून बसलेले आहेत, कोणी घुसू पण शकणार नाही. पुढे बघा, या वस्तुस्थितीवरून दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल. उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विछिन्न राहिला आणि हिंदी राजकारणात उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेष भाव निर्माण झाला नाही तरच नवल. केंद्रीय सरकारात हे तुम्ही लक्षात घ्या रे, केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावर अशा आगंतुकपणे वर्चस्व चालवू देणे धोक्याचे आहे. हे कोण म्हणतंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणताय, ज्यांनी आमची घटना लिहिली. मग मी काय वेगळं बोलतोय? एका राज्याने दुसऱ्या राज्यावरती अशा प्रकारे वर्चस्व लादू नये हेच तर मी बोलतोय ना. घटक राज्य समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनात काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित विजोड राज्यांमुळे उत्तर प्रदेशाखेरीज इतर राज्यांमध्ये अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल. सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारणात उत्तर प्रदेश इतर राज्यहून प्रबळ ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयांचीच नसून पंजाब बंगाल व इतर राज्यांनीही व्यक्त केलेली आहे. आणि ही भीती निराधार आहे असं कुणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ताच तद्विषयक उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय ऐक्याला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणीही लपवून ठेवू शकत नाही. कोण म्हणतंय? उत्तर प्रदेश बद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, मी नाही म्हणत आहे.
प्रत्येक वेळा सल्ले आम्हाला द्यायचे की मुंबई वगैरे कोणी येऊ शकतं, आमच्या पुण्यामध्ये कोणी जाऊ शकतं, ठाण्यामध्ये मुंबई ही म्हणे काय मराठी लोकांनी घडवलीच नाही, ही बाहेरून आलेल्या लोकांनी घडवली, त्याच्यावर पण बाबासाहेब काय म्हणतात ते ऐका। त्यांनीच लिहिलं बाई, मी काय लिहिलं? मुंबईच काही बहुरंगी शहर नाही, कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत। जर कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये राहू शकते आणि मद्रास राज्यातून काढून टाकता येत नाही, तर मग महाराष्ट्रात मुंबई राहायला एवढे आकांडतांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीय हाच प्रश्न विचारत आहे। या प्रश्नाला माझ्याकडे तरी काहीच उत्तर नाही, मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उद्भवते, ती ही की महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहेत असे काँग्रेस ट्रस्टींना वाटत असावे। पुढचं वाक्य महत्त्वाचं आहे, मराठी बाण्याचा हा अपमान आहे आणि हा अपमान ते कधीही सहन करणार नाही। महाराष्ट्रीयतरांच्या म्हणजे मराठी लोक सोडून महाराष्ट्रीयतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले आहे असे म्हटले जाते। बघा, आज जे बोंबलतात ते तेव्हाच बोंबले होते। महाराष्ट्रीयतरांच्या भांडवलावरती मुंबई शहर उभारले गेले असे म्हटले जाते, असेलही कदाचित। परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आणि निव्वळ बंगाली भांडवलावरती कलकत्ता निर्माण झाले? युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतविले गेले नसते तर ही शहरे स्मशानवत राहिली असती। पण जेव्हा महाराष्ट्र मुंबईवरती हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तिवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते तर मुंबई वैभवशाली दिसली नसती। मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे। मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते, पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो, उद्योगधंद्यांसाठी कामगारांचा पुरवठा देखील महाराष्ट्र करतो। महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहंजोदरो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही। हे घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवले।